ऐकून को दबाना तो मात्र डी पॉइंट मध्ये आहे डीपेक्षा कव्हर तैनात करण्यात आलाय कव्हर आहे लॉन्ग ऑफ लॉन्ग ऑन तैनात आहे एक क्षेत्ररक्षक पाहायला मिळतो डी बॅकआउट स्क्वेअर लेग मध्ये मिड विकेट आहे काऊ कॉर्नर तैनात करण्यात आलाय आणि पहिले षटक सोपवण्यात आलंय एक जलद गती गोलंदाज ताबिश याच्या हातामध्ये सलमान स्ट्राइकेंडवरती आहे ज्या सलमानने गतवर्षी सातत्याने एक चांगला परफॉर्मन्स रबर बॉल क्रिकेटमध्ये दिला होता परेचं नरेपाकचं मैदान अक्षरशः त्याच्या बॅटने रबर बॉल क्रिकेटच्या हंगामामध्ये गाजवलं होतं तो सलमान स्ट्राइक एंडवरती पाहायला मिळतोय नॉन स्ट्राइक एंडवरती आहे समर्थ सामन्याला सुरुवात होईल एक उंच पुरा गोलंदाज पहिले षटक ताबिश एक जलद गलिती गोलंदाज म्हणून त्याच्याकडे पाहिलं जातं हाय एम ॲक्शन आहे सुंदर रनिंग बिटवीन विकेट त्याच्या ट्रॅकवरती ज्यावेळी मात्र तो रनवेवरती धावत असतो एक सुंदर लयबद्ध गोलंदाजी ज्याच्या माध्यमातून पाहायला मिळते गोलंदाजी मागवरती पहिला चेंडू घेऊन गोलंदाज सज्ज होणार सामन्याला सुरुवात बेस्ट ऑफ लक पहिला चेंडू ऑन साईडला कार्पेटच्या साह्याने क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी पिंटू पारच्या चेंडूवरती येईल तद्वर मात्र एक धाव जरूरी येते आणि श्री गणेशा केला जातोय एक आकडा समोर येताना पाहायला मिळतोय या एकेरी धावेनिशी एक 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 असा आकडा पाहायला मिळतोय निश्चितच एक आकडा समोर येतोय पहिल्या चेंडूवरती आलेली एकेरी धाव ऑन साईडला केलेलं हे क्षेत्ररक्षण गोलंदाजी मागवरती ताबिश पुन्हा एकदा सज्ज होईल फलवलेलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळत आहे रबर बॉल क्रिकेटच्या हंगामामधील पहिली वहिली स्पर्धा आणि गोलंदाजी मागवरती ताबिश इथे मात्र उजव्या गेष्टीच्या बाहेरील हा चेंडू काय घडतंय मैदानाच्या आतमध्ये पंचांचा इशारा येतोय तो मात्र अवांतर चेंडू प्लस वन अशा दोन धावा पाहायला मिळतात रबर बॉल क्रिकेट आणि टेनिस क्रिकेट याच्यामध्ये समांतर अंतर पाहायला मिळत नाही कारण की आपण पाहिलं तर टेनिस बॉल नंतर लगेचच येणारी पहिली स्पर्धा फारसं सरावही तितकासा मिळत नाही खेळाडूंना आणि तदनंतर येणाऱ्या या स्पर्धांमध्ये सातत्याने गोलंदाजी करणं तितकंसं अवघड देखील जातं प्रत्येक गोलंदाजाचं आपण पाहिलं तर सातत्याने सपाटून मार देखील कालच्या दिवसामध्ये खल्ला यावेळी मात्र सुरेख गोलंदाजी पाहायला मिळतोय यावेळी मात्र काय घडलंय तर गोलंदाजाला दंडित करण्यात येते ओ स्टेपिंग आहे पंचांचा इशारा पुन्हा एकदा नो चेंडू आणि फ्री हिट देखील या चेंडूवरती प्राप्त होईल चालून आलेली सुवर्ण संधी असणारा पहिला फ्री हिट आजच्या दिवसामधील खेळण्यासाठी समर्थ कशा पद्धतीने फटकेबाजी करेल हे देखील पाहणं तितकंच गरजेचं समर्थ कडू वेशवीचा हा सुपरस्टार क्रिस गेल ऑफ द रायगड परंतु सातत्याने या सामन्यामध्ये कशी फटकेबाजी करेल हे देखील तितकंच पाहणं गरजेचं इथे मात्र फटका फासलाय चेंडू हवेमध्ये आहे डीपेक्षा कव्हर रिजन मध्ये सिद्धार्थ चेंडू खाली जरूरी येतोय झेल ड्रॉप जरूर झालाय परंतु फ्री हिटच्या या चेंडूवरती झाल्यात त्या दुहेरी धावा या दोन धावसंख्येच्या मदतीने समर्थ कडू आपलं खातं खोलत असताना पाहायला मिळतोय आणि या दोन धावसंख्येच्या मदतीने धावसंख्या जाऊन पोहोचतीये सहा धावा धाव फलकावरती लागावल्या गेल्यात अकू टप्प्याचा चेंडू होता समोरच्या दिशेने स्लॅश करण्याचा प्रयत्न बॅटच्या पट्ट्यामध्ये चेंडू पुरता आला नव्हता आणि त्याचंच कारण की काय इथे झेल सुटल्यानंतर दोन धावा सहजरित्या अर्जित केल्या जात आहेत या दुहेरी धावसंख्येच्या मदतीने धावफलक जाऊन पोहोचतोय सहा धावा धाव फलकावरती आहेत गोलंदाज ताबिश पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवरती रटम अराउंड विकेट या मात्र समोरच्या दिशेने पुन्हा एकदा सिद्धा चेंडूवरती येणार त्याला हुलकावणी दे चेंडू मात्र सरळ ट्रॅव्हल होतोय सीमारेषेच्या बाहेर चौकार पहिलं चेंडू आपण पाहिलं तर या आधीच्या चेंडूवरती मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न जरूर झाला परंतु हा चेंडू थोडासा उजवेशीच्या बाहेर निघाला रूम मिळाला आणि त्याचाच फायदा इथे उचलला समर्थ कडूने एक सुरेख फटका पाहायला मिळतोय आणि या चार धावसंख्येच्या निशी धावसंख्या जाऊन पोहोचतीये दहा धावा धाव फलकावरती आहेत तबीचा हा चेंडू ऑन साईडला सुरेख फटका पाहायला मिळतोय चेंडूला सरळ वीर काढून दिला जात आहे छत्रपती शिवरायांच्या तलवारीसारखा चेंडूवरती प्रहार चेंडू सीमारेषा पार शकार अकूट टप्प्याची केली जाणारी गोलंदाजी आणि त्यावरती चढवले जाणारे हे समर्थ गडूच्या बॅटमधून प्रहार पाहायला मिळतात सहा धावसंख्येच्या निशी धावसंख्या झपाट्याने पुढे सरकतीय सोळा धावा धावफलकावरती लगावल्या गेल्यात 16 रन स्कोरकार्डवरती आहेत पहिले षटक प्रगतीपदावरती पहिला सामना तुमच्या समोर आहे गोलंदाज ताबिश इथे मात्र हलक्या हाताने खेळण्याचा प्रयत्न चेंडूने पडल्यानंतर बाहेरच्या दिशेने आउटस्विंग होत असताना थोडीशी हुलकावणी दिली पदललित ते कमी पाहायला मिळालं आणि उजव्या गेष्टीच्या बाहेरील वर गोलंदाजी करत असताना गुडलेन स्पॉट इथे पाहायला मिळाला तवीच्या माध्यमातून जर्सी नंबर 17 परिधान करून तो आज मात्र मैदानामध्ये उतरलाय संघाची धावसंख्या
स्कोर कार्ड वरती आहे ती मात्र आतापर्यंत पाहिले गेले तर 16 हा चेंडू खोलवर टप्प्याचा उजव्या गेस्टीच्या खूपच बाहेर पहिले षटक इथे संपुष्टात येत आहे पहिल्या षटकाच्या अंती बिनगडी बाद धावसंख्या धावफलकावरती पाहायला मिळते श्रीदत्त जोगेश्वरी या संघाची बिनगडी बाद 16 धावा धावफलकावरती लगावल्या गेल्यात एक चांगली सुरुवात पाहायला मिळाली खऱ्या अर्थाने पहिल्या षटकाच्या अंती ज्या मात्र 16 धावा आल्यात ही सरासरी इथे गाठण्यामध्ये यशस्वी राहील श्रीदत्त संघ तर मी निश्चितच म्हणेन की एका बलाढ्य धावसंख्येकडे तो वाटचाल करत असताना पाहायला मिळेल एक छोटीशी विश्रांती घेऊया तद्वर मात्र जाऊ डीजेकडे एक मधुर तर निश्चितच या कारणास्तव इथे डीजे तुमच्यापर्यंत पोहोचणार नाही संगीत तुमच्यापर्यंत पोहोचणार नाही टेनिस क्रिकेटमधील एक लेजंड खेळाडू एक उत्कृष्ट उजव्या हाताचा गोलंदाज अष्टपैलू खेळाडू म्हणून ज्यांची गणना आज मात्र ते आपल्यामध्ये नाही आहेत राकेश पवार आणि त्यांना श्रद्धांजली म्हणून या स्पर्धेच्या निमित्ताने कुठेही एकही गीत तुमच्यापर्यंत पोहोचणार नाही इथे मात्र गोलंदाजामध्ये परिवर्तन केलं जात आहे बच्चा अर्थातच मुकेश दास याच्या हातामध्ये चेंडू सोपवण्यात आला आहे एक सुंदर लयबद्ध गोलंदाजी जे त्याच्या माध्यमातून पाहायला मिळत असते डाव्या हाताच्या गोलंदाजांमध्ये ज्याची गणना केली जाते असा एक उत्कृष्ट गोलंदाज मुकेश दास याच्या हातामध्ये चेंडू सोपवण्यात येतो आहे आजच्या दिवसामध्ये आपण पाहिलं तर पहिला चेंडू 8:06 पडला आणि पहिला गोलंदाज होता तबीश फलंदाज होता सलमान ज्याला मात्र चेंडू हाताळण्यात आला होता दोन बलाढ्य संघांदरम्यानची ही लढत वखार SP दादर आणि एका बाजूला पाहायला मिळतोय तो श्रीदत्त जोगेश्वरी दोन संघांदरम्यानची लढत पाहायला मिळते तर दुसऱ्या षटकाला प्रारंभ होतोय गोलंदाजी मार्कवरती मुकेश सज्ज होईल 16 धावा धावफलकावरती आहेत पहिल्या षटकाचा खेळ देखील संपुष्टात आलाय इथे मात्र प्ले अँड मिस सुरेख पद्धतीची गोलंदाजी डाव्या हाताच्या गोलंदाजीने सातत्याने चकवा दिलाय खऱ्या अर्थाने आपण पाहिलं तर हा चेंडू रिप्लेमध्ये आपण पाहू शकतो थोडेसे सफल झाले होते उजवी गेस्टीच्या बाहेर निघणारा हा चेंडू सर यष्टीरक्षक पिंटू परचाचा वेध घेत असताना पाहायला मिळतोय सुंदर गोलंदाजी मुकेश आता मात्र आडव्या पॅटने खेळण्याचा प्रयत्न क्षेत्ररक्षक राहुल जोगाड्या फार वेगाने चेंडूवरती येईल तद्वर मात्र एक धाव जरूर इथून अर्जित केली जाते आणि या एकेरी धावसंख्येच्या मदतीने संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते 17 आकड्यावरती सलमान याची वैयक्तिक धावसंख्या जाऊन पोहोचते 2 या धावसंख्येवरती तर मात्र 3 चेंडू फेस केलेत आणि आतापर्यंत जर का पाहिलं तर सलमानची बॅट शांत पाहायला मिळाली आणि त्याचं कारणच आहे अखूट टप्प्याची आणि लयबद्ध गोलंदाजी इथे मात्र फटका फसला आहे परंतु चेंडू जाणार आहे डिक्लेअर झोनमध्ये आणि तिथून प्राप्त होईल एकेरी धाव या एकेरी धावसंख्येच्या मदतीने धावफलक जाऊन पोहोचतंय लघावलं जात आहेत त्या 18 धावा धावफलकावरती आहेत 18 रन स्कोरकार्डवरती पाहायला मिळत आहेत निश्चितच पाहिलं गेलं तर एक उत्कृष्ट फटकेबाजी ज्याच्या माध्यमातून पाहायला मिळते एक षटकार आणि एका चौकारनिशी समर्थ कडूचा विचार केला तर तो 13 या वैयक्तिक धावसंख्येवरती खेळत असताना पाहायला मिळतोय मुकेचा हा चेंडू खोलवर टप्प्याचा पाहायला मिळतोय उजव्या गेस्टीच्या खूपच बाहेर निघत असताना पंच आमच्याकडे बघत आहेत गोलंदाजाला दंडित करण्यात येत आहे आणि या अतिरिक्त धावसंख्येच्या मदतीने धावफलक पुढे सरकतंय 19 धावा धावफलकावरती आहेत दुसरे षटक प्रगतीपथावरती आतापर्यंत बांधून ठेवलं होतं 3 चेंडू लयबद्ध गोलंदाजी ज्याच्या माध्यमातून पाहायला मिळाली तो मुकेश इथे मात्र अतिरिक्त धावसंख्येने निश्चितच आकार देतोय धावसंख्येला इथे फटका फासला चेंडू हवेमध्ये आहे क्षेत्ररक्षक चेंडूचा पाठलाग करेल चेंडूपर्यंत पोहोचेल राहुल जोगाडिया त्याच्या आवाक्याच्या बाहेरील हा झेल एक धाव तर जरूर देऊन जातोय आणि या एकेरी दुहेरी धावेने धावफलक पुढे सरकावलं जात आहे धावसंख्या जाऊन पोहोचते लगावल्या जात आहेत त्या 20 धावा धावफलकावरती आहेत 20 रन स्कोरकार्डवरती आहेत 20 धावा धावफलकावरती लघावल्या गेल्यात एका मोठ्या धावसंख्येकडे वाटचाल करणारा हा संघ कुठे ना कुठेतरी या षटकामध्ये लढखडती सुरुवात होताना पाहायला मिळते 4 चेंडूंचा खेळ झालाय आणि आतापर्यंत मुकेशने 4 धावा देखील खर्च केल्यात इथे मात्र जागा बनवण्याचा प्रयत्न कुठेतरी फॉर्मशी झगडतोय निश्चितच आपण पाहिलं तर सलमानला थोडासा नाखुश आहे नाराज आहे स्वतःवरती सफल झाले होते निश्चितच बॅकफूट लावून खेळण्याचा प्रयत्न जागा बनवण्याचा प्रयत्न करण्यात आला आणि ज्या पद्धतीने चेंडू पडल्यानंतर बाहेरच्या दिशेने गरकन गिरकी घेत असताना फलंदाजाची फिरकी घेत असताना यष्टीरक्षकाचा वेध देखील घेतला पुन्हा एकदा कुटप्याचा चेंडू आहे हवेमध्ये क्षेत्ररक्षक चेंडूवरती येणार शॉर्ट मिड विकेट क्षेत्रामध्ये चेंडू लँड होतोय
क्षेत्ररक्षक चेंडूवरती फार जो वेगाने येतोय सिद्धार्थ याची खराब फेकी आणि त्याच्याच जोरावरती प्राप्त झालेल्या या तिहेरी धावा. या तीन धावसंख्येच्या मदतीने षटक क्रमांक दुसरं इथे संपुष्टात येते आणि दोन षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावफलकावरती 11.50 सरासरीने 23 धावा धावफलकावरती लगावल्या गेल्यात. एक चांगली सुरुवात पाहायला मिळते. निश्चितच ज्या पद्धतीने पहिल्या षटकामध्ये जरूर 16 धावा आल्या होत्या आणि तदनंतर या षटकाच्या दरम्यान मुकेश दातने अवघ्या केवळ 7 धावा खर्च करत असताना बांधून ठेवलं. मी म्हणेन फलंदाजांना मोठी फटकेबाजी करू दिली नाही. जास्तीत जास्त सलमानकडे स्ट्राईक राहिली आणि सलमान सोलंकीची बॅट आतापर्यंत शांत राहिली आहे या सामन्याच्या दरम्यान. या स्पर्धेचा विचार केला तर खऱ्या अर्थानं ही स्पर्धा निश्चितच आपण पाहतोय नास या नियम दबा स्पोर्ट्सच्या माध्यमातून. आम्हाला त्यांच्या माध्यमातून स्पॉन्सरशिप देखील लाभली आहे. त्याच पद्धतीने अखिल भटवाडी स्पोर्ट्स क्लब त्यांचे देखील आभार मानायला हवेत. त्यानंतर विक्रोलियन्सचे, त्यानंतर निश्चित आपण पाहतोय TennisCricket.inचे देखील, भोसले पॅन्थर्स यांचे देखील आभार मानायला पाहिजे. 70-70 स्पोर्ट्स, श्री साई स्पोर्ट्स, UK टायगर, त्यानंतर ब्लॅक अँड व्हाईट स्पोर्ट्स, त्यानंतर आपण पाहतोय सतारी कॅटरियस, निश्चितच विजयजी विजयबाई यांचे देखील आभार आपण तितकेसे मानायला हवेत. RK स्पोर्ट्स आणि या सारांचे आपण सातत्याने आभार आपण मानायला हवेत. मैदानाच्या आतमध्ये तिसरं षटक गोलंदाजी माकवरती. या वर्षीच्या टेनिस बॉलच्या हंगामामध्ये सातत्याने आपण पाहिलं तर ज्या पद्धतीने गोलंदाजी केली आहे अजय सरोजने आणि त्याच्या माध्यमातून देखील चांगलं प्रदर्शन या वर्षीच्या हंगामामध्ये राहिले. परंतु टेनिस बॉल नंतर पहिली स्पर्धा रबर बॉलची आहे आणि या रबर बॉलच्या क्रिकेटच्या स्पर्धेला शुभारंभ करत असताना पहिला चेंडू घेऊन अजय यावर्षीचा पहिला चेंडू अजय असा अखूट टप्प्याचा होता. ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न ताबीज पाच वेगाने चेंडूवरती येतोय. एक धाव तर जरूर येते आणि या एकेरी धावसंख्येच्या मदतीने धावफलकावरती भर पडते. धावसंख्या जाऊन पोहोचते 24 धावा धावफलकावरती आहे. 24 रन स्कोरकार्डवरती पाहायला मिळतात. 24 एप्रिल 1973 सचिन रमेश तेंडुलकर यांचा जन्मदिवस. परंतु या वर्षीच्या हंगामामध्ये आपण पाहिलं तर विश्वचषकामध्ये यावेळी मात्र प्ले ॲन मी सुरेख पद्धतीची गोलंदाजी. या गोलंदाजाकडे जादू आहे, किमय आहे, त्याच्या भात्यामध्ये अनेक चेंडू आहेत. यष्टांच्या दोन्ही बाजूला चेंडू वळवण्याची कसब, लयबद्ध गोलंदाजी त्याच्या माध्यमातून या आतापर्यंत पाहायला मिळाले या षटकाच्या दरम्यान. गोलंदाज सज्ज. इथे मात्र आडवा बॅटने केलेला फटका, सिद्धार्थ गौडा चेंडूच्या खाली येतोय. कोणतीही चुकी करत नाहीये सलमान. जो सलमान मात्र इथे फॉर्मशी झगडत होता, मोठ्या फटक्यापासून त्याला वंचित ठेवण्यात आले होते, त्या सलमानची खेळी इथे संपुष्टात येते. 7 चेंडू फेस केले, 5 धावांची खेळी करून तंबूच्या आसऱ्याला परततोय सलमान. पहिला हद्रा इथे श्री दत्त जोगेश्वरी या संघाला बसत असताना पहिला मोठा हिरा इथे मात्र टिपला जातोय. तंबूच्या आसऱ्याला परतत असताना पाहायला मिळाला तो मात्र सलमान. त्याची जागा घेण्यासाठी नवीन फलंदाज मैदानामध्ये दाखल होतोय अभिजित मेघनाथ ठाकूर. छोट्या मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय दिगुडेचा हा सुपरस्टार आणि या दोघांची पार्टनरशिप इथून कितपत बिल्डअप होती आहे हे पाहणं तितकंच गरजेचं. दोन्ही खेळाडू आहे सातत्याने आपण पाहिलं तर सरावही एकत्रित करत असतात आणि तितकंसं चांगलं क्रिकेट रायगड क्रिकेटसाठी देखील या दोन्ही खेळाडूंनी खेळलंय. मोठमोठे पराक्रम या दोन्ही खेळाडूंच्या माध्यमातून राहिलेत इन टेनिस बॉल क्रिकेट रायगड क्रिकेटमध्ये. पहिला चेंडू अखूट टप्प्याचा, हुक करण्याचा प्रयत्न. बॅटच्या पट्ट्यामध्ये चेंडू काही येत नाही आहे. पूल करत असाल आणि हुक करत असताना तुमची हँड अँड आय कोऑर्डिनेशन तितकंसं चांगलं असायला हवं, पदललित्य तितकंसं चांगलं असायला हवं, तुमची बॉडी नियंत्रणामध्ये येणं गरजेचं आहे. परंतु या साऱ्याचा ताळमेळ जुळताना पाहायला मिळाला नाही छोट्याच्या माध्यमातून आणि म्हणूनच की काय चेंडू आला निर्धाव. पुन्हा एकदा फटका बसतोय नो मॅन्स लँड रिजनमध्ये. हे शॉर्ट स्क्वेअर लेग रिजनमध्ये चेंडू ट्रॅव्हल होतोय. एकदा तर जरूर इथून प्राप्त होते, दोन धावा इथून जरूर प्राप्त होत आहेत आणि या दुहेरी धावसंख्येच्या मदतीने धावफलक पुढे. या एकेरी धावसंख्येच्या मदतीने धावफलक 25 या आकड्यावरती जाऊन पोहोचत असताना पाहायला मिळत आहे. अजय सरोज 3 चेंडू आतापर्यंत हात आले आहेत, किंवा 1 धाव 2 धावा त्याच्या माध्यमातून त्याने खर्च केल्यात या षटकाच्या दरम्यान. मोठा फटका आतापर्यंत येताना पाहायला मिळत नाही. या प्रोजेक्ट एक स्कोर जर का आपण पाहिला तर 55 धावा इथून बनू शकतील. परंतु निश्चितच एक मोठी धावसंख्या तुम्हाला
उभी करावी लागेल अकू टप्प्याचा चेंडूला ऑन साइड लाइक सुंदर झेल तिथे मात्र पाहायला मिळतो राज गोठणकर त्या ठिकाणी तैनात होता कोणती चुकी करत नाहीये आणि निश्चितच उजव्या बाजूला झेपावत त्याने घेतलेला हा अफलातून झेल पाहायला मिळाला अभिजित मेघनाथ ठाकूर याची खेळी इथे संपुष्टात आली केवळ दोन चेंडू फेस करत असताना एक धावांची खेळी करत तंबूच्या आसऱ्याला परततोय अभि त्याची जागा घेण्यासाठी नवीन फलंदाज मैदानामध्ये जरूर येणार धावसंख्या पाहिली गेली तर धावपलकावरती आतापर्यंत आहे ती 25 धावा धावपलकावरती आहेत तीन षटकांचा खेळ संपुष्टात आलाय आणि या तीन षटकांच्या समाप्तीनंतर 25 धावा धावपलकावरती आहेत तीन षटकांचा खेळ 25 धावा धावपलकावरती या षटकाचा विचार केला तर दोन गडी बाद करत असताना दोन धावा खर्च केल्या अजय सरोजने नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना पाहायला मिळतोय प्रदीर्घ काळानंतर या खेळाडूची बॅट मात्र या रबर बॉल क्रिकेटमध्ये पुन्हा एकदा पाहायला मिळेल का आणि सातत्याने अनेक वर्षाचा असणारा दांडघा अनुभव निश्चितच क्रिकेट टेनिस क्रिकेटचा भीष्म पितामा म्हणून देखील संबोधला गेलेला खेळाडू ऋषिकेश केशव वैद्य मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना पाहायला मिळतोय नॉन स्ट्राइक एंडवरती तो असेल तर सिद्धार्थ गौडा याला मात्र प्राचार्य करण्यात आलंय षटक क्रमांक चौथ त्याच्या हातामध्ये सोपवण्यात येत आहे सिद्धार्थ गौडा लेदर बॉलचा चांगला अनुभव रत्नागिरीजीसाठी देखील चांगलं क्रिकेट त्याच्या माध्यमातून खेळण्यात आलं ए डिव्हिजनचं क्रिकेट देखील त्याच्या माध्यमातून पाहायला मिळालंय परंतु सिद्धार्थ रबर बॉलच्या हंगामामध्ये या वर्षीच्या स्पर्धांमध्ये कशा पद्धतीची कामगिरी करेल इथून ठरेल त्याचा मात्र हा प्रवास सिद्धार्थ गोलंदाजी माकवरती सज्ज होईल क्षेत्ररक्षणामध्ये थोडासा फेरबदल केला जातोय डाव्या हाताचं राईट हँड लेफ्ट हँड कॉम्बिनेशन आहे क्षेत्ररक्षक पहिला पॉईंट आहे स्वीपर कवर तैनात करण्यात आला एक्स्ट्रा कवर तैनात आहे लॉंग ऑफ लॉंग ऑन एक क्षेत्ररक्षक पाहायला मिळतोय तो मात्र ऑन साईडला मिडविकेट क्षेत्रामध्ये बॅकवर्ड स्क्वेअर लेग आहे गोलंदाज सज्ज होतील सिद्धार्थ इथे मात्र फटका फसतोय समोरच्या दिशेने बॉलर बॅक टू द ड्राईव्ह स्वतः पुढच्या फॉलो थ्रूमध्ये सिद्धार्थ इथे क्षेत्ररक्षण करतोय निर्धाव चेंडूची सांगता होतीये आणि निश्चितच जर का विचार केला ह्या तिसरं षटक आहे आणि या तिसऱ्या षटकाच्या दरम्यान आपण पाहतोय चौथं षटक प्रगतीपथावरती आहे परंतु हे तिसरं षटक आपण मानू मोठा फटका आलेला नाहीये फटका फसतोय इथे मात्र पॉईंटच्या क्षेत्रामध्ये राज गोठणकर चेंडूवरती येईल एक धाव तर जरूरी येते आणि या एकेरी दुहेरी धावेनं धावफलक पुढे सरकत आहे धावसंख्या जाऊन पोहोचते लघावल्या जात आहेत 26 धावा धावफलकावरती आहेत हे तिसरे षटक चालू आहे आतापर्यंत पाहिलं पहिल्या षटकामध्ये धावांची लयलूट करण्यात आली एक षटकार एक चौकार घेतला होता समर्थकडूने परंतु तदनंतर आपण या तीन षटकांचा विचार केला तर धावसंख्येवरती आळा लगाम लघावलाय आणि करंट रन रेटचा विचार केला तर 7.78 सरासरीने धावा येताना पाहा निश्चितच आपण पाहिलं तर धावा येताना पाहायला मिळतात गोलंदाज पुन्हा एकदा गोलंदाजी माकवरती सज्ज होईल सिद्धार्थ गौडा वाखार 11 सँडी एसपी या संघाने नाणेफेकीचा कौल जिंकला प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय आणि आतापर्यंत आपण पाहिलं तर हा निर्णय सार्थक ठरवलाय गोलंदाजांनी या खूप टप्प्याचा चेंडूला ऑन साईडला बिरकटून दिलं जात आहे लॉंग लेग क्षेत्रामध्ये चेंडू ट्रॅव्हल होणार पंचांचा इशारा या फटक्यावरती प्राप्त होईल ती केवळ ऋषिकेश वैद्यांना एकेरी धाव आणि या एकेरी धावसंख्येच्या मदतीने धावसंख्या जाऊन पोहोचते 27 धावा धावफलकावरती लगावल्या जात आहेत समीरजी सोमणे कर्जतचा बुलंद आवाज म्हणून ज्यांच्याकडे पाहिलं जात आहे आणि त्यांचं देखील या स्पर्धेच्या माध्यमातून हार्दिक असं स्वागत सकाळच्या सत्रामध्ये त्यांची उपस्थिती आम्हाला लाभते मैदानाच्या आतमध्ये गोलंदाज सिद्धार्थ पुन्हा एकदा सज्ज होणार उजव्या गेष्टीच्या बाहेरील हा चेंडू सुंदर गोलंदाजी पाहायला मिळते या आधीचा चेंडू डावे गेष्टीवरती टाकला होता परंतु या चेंडूचा विचार केला तर उजव्या गेष्टीच्या बाहेर होता आणि ज्या पद्धतीने गुडलेन स्पॉटवरून चेंडूने उसळी घेतली आहे एक अधिक वेगाने टाकलेला हा चेंडू यष्टीरक्षकाचा वेध घेताना पाहायला मिळतोय सिद्धार्थ पुन्हा एकदा सज्ज होईल इथे मात्र पुन्हा एकदा सुंदर गोलंदाजी पाहायला मिळते काय घडतंय या षटकाच्या दरम्यान पहिला चेंडू आपण डाबा गेष्टीवरती पाहिला ज्याला मात्र पुल केलं होतं ऑन साईडला तदनंतर आपण विचार केला तर उजव्या गेष्टीच्या बाहेर निघणारा हा चेंडू अधिक वेगाने पाहायला मिळाला आणि तदनंतरचा हा चेंडू समर इन डिलिव्हरी राहिला जो मात्र बॅटच्या पट्ट्यामध्ये येताना पाहायला मिळाला नव्हता ऋषिकेश वैद्य यांच्या गोलंदाज पुन्हा एकदा गोलंदाजी माकवरती सज्ज होते सिद्धार्थ यावेळी मात्र फटका चांगला आहे चेंडूला सरळ बिरकाटून दिलं जात आहे स्टँड अँड डिलिव्हर चेंडू सरळ ट्रॅव्हल होणार सीमारेषेच्या बाहेर ऑन साईडला येणारा हा षटकार ऋषिकेश वैद्य यांच्या बॅटमधून षटकार येतोय पाहू शकतो लोअर फुल टॉस होता आणि त्याला मात्र षटकारामध्ये कन्वर्ट केलं चालून आलेली संधी होती सिद्धार्थ गौडाचं षटक आपण या षटकाराच्या आधीचा विचार केला तर 5 चेंडूमध्ये केवळ 2 धावा त्यांनी खर्च केल्या होत्या
या षटकार निश्चित धावसंख्या जाऊन पोहोचली 33 या आकड्यावरती 4 षटकांचा खेळ इथे संपुष्टात आला. करंट रन रेट 8.25 च्या सरासरीने धावा गोळा केल्या जात आहेत आणि ही सरासरी जर का येणाऱ्या दोन षटकांमध्ये कायम राहिली तर 49 धावा बनू शकतात. 33 धावा धावफलकावरती दोन खेळाडू तंबूच्या आस्थेला परतले आहेत. श्री दत्त जोगेश्वरी हा संघ. अजूनही दोन षटकांचा खेळ शेष आहे आणि या दोन षटकांमध्ये जास्तीत जास्त धावा इथून तुम्हाला गोळा कराव्या लागतील. एका मोठ्या संघाच्या विरोधात खेळत असताना सातत्याने एक चांगला खेळ तुम्हाला करणं गरजेचं आहे. अशा पद्धतीने आपण मानाची स्पर्धा म्हणून ज्या स्पर्धेकडे पाहतो, नास लेजंड ट्रॉफी 2019 या स्पर्धेमधील हा दुसरा दिवस आणि या दुसऱ्या दिवशीमधील पहिला सामना तुमच्या समोर. मुकेश दास पुन्हा एकदा त्याला आमंत्रित केलं जातं, ज्या मुकेश दासने पहिल्या षटकाच्या दरम्यान केवळ धावा खर्च केल्या होत्या, त्या 5-7 धावा खर्च केल्या होत्या. तो मुकेश दास त्याला मात्र आमंत्रित करण्यात येते. एक षटक हातालं होतं आणि 7 धावा खर्च कर एकही गडी तो बाद करू शकला नव्हता. इथे मात्र काय घडतंय, पुल करण्याचा प्रयत्न जरूर झाला परंतु निश्चितच आपण पाहिलं तर चेंडूवरची नजर हटतीय आणि त्याचंच कारण की काय, पंचांचा इशारा येतोय. 2 धावा इथे जरूर इथे प्राप्त होणार आणि या दुहेरी धावसंख्येच्या मदतीने धावफलक जाऊन पोहोचतंय. ते 35 धावा धावफलकावरती आहेत. 35 रन स्कोरकार्डवरती पाहायला मिळतात. रबर बॉल क्रिकेटमध्ये आणि टेनिस बॉलमध्ये असणारा हा फरक पाहायला मिळतो. सातत्याने ज्या पद्धतीने टेनिस बॉल खेळत असताना चांगलं प्रदर्शन देणारे हे खेळाडू कुठेतरी चाचपडताना पाहायला मिळतात. पुलर लेनचा चेंडू सराबीर काढून दिला जात आहे समोरच्या दिशेने. समर्थ कडू याच्या बॅटमधून निघणारा षटकाराची मोहर उमटवताना हा फटका पाहायला मिळतोय. या 6 धावसंख्येच्या मदतीने धावफलक जाऊन पोहोचतोय. लघावल्या जात आहेत. 41 धावा धावफलकावरती आहेत. एक सुंदर फटका पाहायला मिळाला. पुलर लेनचा चेंडू निश्चितच आपण रिप्लेमध्ये पाहू शकता. शाहरुख शेखची ही कमाल, त्या पद्धतीने फुलर लेनचा चेंडू होता. त्याला मात्र समोरच्या दिशेने स्टँडमध्ये भिरकाटवून दिलं होतं समर्थ कडून. हे षटकारा निश्चित धावसंख्या 41 या धावसंख्येपर्यंत जाऊन पोहोचते. गोलंदाज सज्ज. पुन्हा एकदा कुटाप्याचा चेंडू होता. फटका फसतोय. क्षेत्ररक्षक स्वतः यष्टीरक्षक चेंडू खाली येतोय. कोणतीही चुकी करत नाहीये. इथे समर यशपाल परशा फुलंदाज बाद होतोय. तो मात्र 13 चेंडू फेस करत असताना 24 धावांची बहारदार खेळी करणारा समर्थ कडू वेशवीचा सुपरस्टार बॅक टू द पॅव्हिलियन. अकूट टप्प्याचा चेंडू होता. त्यामध्ये आपण पाहिलं तर पोझिशन बनवण्याचा प्रयत्न करण्यात आला आणि निश्चितच एक अफलातून झेल यष्ट्यांच्या पाठीमागे तैनात असणारा यष्टीरक्षक इथे पकडत असताना पाहायला मिळतोय. पिंटू पारच्या तंबूच्या आस्त्राला परतला खेळाडू क्रमांक 3. सकाळचे ठीक 8:30 वाजले आहेत आणि आतापर्यंत TennisCricket.inच्या माध्यमातून 550 प्रेक्षक वर्ग देखील आमच्यासोबत जुळले आहेत. त्या तमाम प्रेक्षक वर्गाचं देखील हार्दिक असं स्वागत. नवीन फलंदाज न्यूमॅन इन अक्षय पाटील मैदानाच्या आतमध्ये दाखल झाला आहे. गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होईल. मुकेश लेफ्ट आर्म ओवर द विकेट. इथे मात्र उजव्या गोष्टीवरील या चेंडूला पॉईंटच्या दिशेने बिरकाटून दिले जात आहे. अजय सरोज त्या ठिकाणी तैनात आहे. फेकी केली जाईल. तद्वर मात्र प्राप्त होते ती केवळ एकेरी धाव. अचूक क्षेत्ररक्षण आणि खांद्याच्या जोरावरती केली जाणारी अचूक फेकी पाहायला मिळते. या एकेरी धावसंख्येच्या मदतीने धावफलक जाऊन पोहोचत आहे. 42 धावा धावफलकावरती आहेत. एकेरी दुहेरी धावा येत असताना पाहायला मिळतात. एक मोठा हदरा समर्थ कडूसारखा खेळाडू तंबूच्या आसऱ्याला परतला. मैदानाच्या आतमध्ये हे शांत वातावरणामध्ये खेळलं जाणारं क्रिकेट त्या पद्धतीने मानाची स्पर्धा आणि आतापर्यंत पाहिलं तर कालचा दिवस अक्षरशः गाजवला होता उमर 11 अंधेरी या संघाने. आणि म्हणूनच की काय पुढे देखील येताना पाहायला मिळाला संघ. इथे मात्र समोरच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न. बॅटच्या रडारमध्ये चेंडू काही येत नाही आहे. लयबद्ध गोलंदाजी पाहायला मिळते सातत्याने आणि निश्चितच विचार केला तर नव्या नौखा येणारा फलंदाज त्याला केली जाणारी गोलंदाजीचा आपण विचार इथून केला तर मुकेशदास उसव्या यशीच्या बाहेर चेंडू ठेवतोय. सातत्याने डाव्या हाताचा गोलंदाज आहे, फिरकीपटू आहे आणि त्याचंच कारण की काय त्याला तितकंसं घवघवीत यश देखील प्राप्त झालं आहे. इथे मात्र डाव्या यष्टीवरील हा चेंडू गोलंदाजाला इथे दंडित करण्यात येत आहे. योगेश पवार त्याच पद्धतीने आकाश तारेकर यांचं देखील सकाळच्या सत्रामध्ये आगमन होतं. आपलं हार्दिक असं स्वागत, वेलकम. मैदानाच्या आतमध्ये गोलंदाज मुकेश अतिरिक्त स्वरूपाची गोलंदाजी करतोय या एकेरी धावसंख्येच्या मदतीने. 43 धावा धावफलकावरती. समोरच्या दिशेने सुरेख फटका. फिल्डर के मस्तक पे दस्तक देती हुई गेंद सीमा रेखा के बाहर.
छेदन केली आहे. सुंदर फटका पाहायला मिळतोय. निश्चितच आपण विचार केला तर धावा कसे आल्यात. हा चेंडू तुम्ही पाहिला तर फुलर लेनचा होता आणि त्याचंच कारण आपण पाहिलं तर हाफ बॉलीवरच्या या चेंडूला समोरच्या दिशेने अगदी सहजरित्या अक्षय पाटीलने भिरकाटून दिलं, षटकार खेचला आणि या षटकाराने 49 धावा धावफलकावरती आहेत. 5 षटकांचा खेळ संपुष्टात आलाय. 5 षटकांच्या समाप्तीनंतर 49 धावा धावफलकावरती लगावल्या गेल्यात. या आधीच्या चेंडूचा विचार केला तर ज्या मात्र समर्थकडूने देखील समोरच्या दिशेने षटकार लगावला होता तोही हाफ बॉली होता आणि शॉर्ट बॅकलेफ्टने जो काही फटका समोरच्या दिशेने खेळला होता समर्थकडूने त्याने देखील अशाच रीतीने षटकार खेचला. दोन षटक हाताली इथे मुकेश दासने आणि या दुसऱ्या षटकाचा विचार करत असताना 16 धावा त्याच्या या षटकामध्ये आल्या. 2 षटकामध्ये 23 धावा खर्च करत एक गडी बाद करण्यामध्ये यश प्राप्त झालं ते मुकेश दास याला. तर शेवटचा आणि अंतिम षटक इथे प्राचार्य करण्यात येत आहे. अजय सरोज पुन्हा एकदा बच्चाला आमंत्रित करण्यात येत आहे. परळ विभागामधून येत असताना टेनिस बॉलला मिळालेला अजून एक चमचमता सितारा आणि एक चांगलं प्रदर्शन ज्याच्या माध्यमातून होत असताना पाहायला मिळते. आपल्या फिटनेसच्या जोरावरती चांगलं प्रदर्शन संपूर्ण टेनिस बॉल विश्वामध्ये त्याच्या माध्यमातून जरूर पाहायला मिळतं. परंतु हे षटक एक मोठं षटक पाहायला मिळेल का, धावांची लयलूट केली जाईल का मैदानाच्या आतमध्ये ऋषिकेश वैद्य यांच्या बॅटमधून हे पाहणं तितकं गरजेचं आहे. अनुभव आहे इथे, मात्र अनुभव पणाला लावा लागेल. एक्सपिरियन्स इज द बेस्ट टीचर. अनुभव हा महानतम गुरु आपण सातत्याने मानत असतो. इथे हलक्या हाताने खेळलेला हा फटका क्षेत्ररक्षक फार वेगाने राहुल जोगाडी या चेंडूवरती येईल. एक धाव तर जरूर प्राप्त होते. दुहेरी धावेचा प्रयत्न केला जाईल का, परंतु ज्या पद्धतीने चित्याच्या चपळाईने राहुल जोगाडी या चेंडूवरती आला होता एक सुंदर क्षेत्ररक्षण त्याच्या माध्यमातून पाहायला मिळतं. सातत्याने आपण पाहिलं टेनिस क्विज विश्वामध्ये मग राहुल जोगाडी असेल व रोहित नार्वेकर असेल, सध्याच्या घडीला राज गोठणकर असेल, चांगलं क्षेत्ररक्षण आकाश चिंदारी असेल, यासारख्या क्षेत्ररक्षकांनी चांगलं क्षेत्ररक्षण सँडी एसपी संघासाठी केलं जरूर आहे. परंतु हा फटका समोरच्या दिशेने वाईड इज लॉंग ऑफच्या डोक्यावरून चेंडूला केलं जात आहे. अक्षय पाटील याच्या बॅटमधून निघणारा हा बॅक टू बॅक दुसरा चेंडूवरती दुसरा षटकार. संघाची धावसंख्येमध्ये झपाट्याने भर. 56 धावा धावफलकावरती लगावल्या जात आहेत. 2 चेंडू फेस केलेत. हेलिकॉप्टर पाहायला मिळाला आणि उजव्या गेस्टीवरील ब्लॉक होलच्या या चेंडूला समोरच्या दिशेने षटकारासाठी धाडलंय इथे अक्षय पाटीलने. चांगला खेळ त्याच्या माध्यमातून होतोय. इथे मात्र अखू टप्प्याचा चेंडू पंच आमच्याकडे वळतात. गोलंदाजांना इथे गोलंदाजाला दंडित करण्यात येत आहे. अलिबाग नौखारचा असणारा हा खेळाडू सातत्याने आज मात्र मुंबई नगरीमध्ये दाखल झालाय आणि या मुंबापुरीमध्ये दाखल झाल्यानंतर 3 चेंडू पेस करत असताना 2 षटकार देखील खेचलेत. यावेळी मात्र ऑन साइडला फटका चांगला आहे. चेंडूला सरळ बिरकडून दिलं जात आहे. डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग मध्ये चेंडू सरळ ट्रॅव्हल होणार सीमारेषेच्या बाहेर. षटकार. सहा धावसंख्येच्या मदतीने 63 धावा 63 रन स्कोर कार्ड वरती पाहायला मिळत आहेत. 63 धावा धावफलकावरती आहेत. आणि सातत्याने आपण पाहतो की ज्या पद्धतीने संघ झगडत होता धावा गोळा करणं थोडंसं अवघड जात होतं. नेक्स्ट मॅच टॉससाठी आम्ही आमंत्रित करतोय अंतरकाव्य आणि रायगड 11 दोन्ही संघाच्या कर्णधारांना. क्षेत्र कोणतेही असो आयुष्याला कष्टाला पर्याय नाही. आयुष्यामध्ये कष्टाला पर्याय नाही आणि कष्ट प्रामाणिक असेल तर यशाला पर्याय नाही. खऱ्या अर्थानं इथे यश प्राप्त झालंय मी म्हणेन ते मात्र श्री दत्त जोगेश्वरी या संघाला. ज्या धावा इथे पाहायला मिळाल्या होत्या 5 षटकामध्ये केवळ 49 आणि तदनंतर इथे 2 षटकार आलेत. पंचांचा इशारा बाईकच्या स्वरूपामधून एक धाव इथे जरूर प्राप्त होतीये. सरप्राईज राहिला होता अक्षय पाटीलसाठी हा चेंडू कमी उसळीचा अधिक वेगाने आणि निश्चित डावेगेष्टीच्या बाहेर निघणारा हा चेंडू एक धाव देऊन जातोय यशनांच्या समोर फलंदाजाला. तर यशनांच्या पाठीमागे यष्टी रक्षकाला हुलकावणी दिली. इथे मात्र पुन्हा एकदा फटका फसतोय. पिंटू चेंडूच्या खाली येईल कोणतीही चुकी करत नाहीये. त्याच्या माध्यमातून घेतला गेला हा दुसरा झेल संघाला बसतोय. स्त्री निश्चितच आपण पाहतोय श्री दत्त जोगेश्वरी या संघाला बसतोय. तो 4th हादरा 64 धावसंख्येवरती 4th मोहरा इथे तंबूच्या आसऱ्याला परतलाय. सुंदर गोलंदाजी ज्या पद्धतीने केली गेली होती अजयच्या माध्यमातून, परंतु या षटकामध्ये ज्या पद्धतीने अक्षय पाटीलने खेळी केली 6 चेंडू फेस करत असताना 18 धावांचा खेळ त्याने केला. 3 उत्तुंग षटकार त्याच्या बॅटमधून आले.
आणि या खेळीच्या जोरावरती संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली गेली ती मात्र 64 धावा धावफलकावरती आहेत. गुफरान न्यूमॅनिंग नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. इथे मात्र सुरेख फटका खेचला जातो आहे. ऋषिकेश केशव वैद्य यांच्या बॅट मधून निघणारा फटका चेंडू मात्र समोरच्या दिशेने षटकारासाठी. या सहा धावसंख्येच्या मदतीने पहिलं सत्र इथे संपुष्टात आलं. पहिल्या सत्राच्या संपुष्टानंतर आपण पाहतोय पूर्वार्धाचा खेळ संपुष्टात आलाय. 70 धावा धावफलकावरती आहेत. चार गडी तंबूच्या आसऱ्याला परतल्यानंतर श्री दत्त जोगेश्वरी या संघाची धावसंख्या आणि पहिला डाव इथे संपुष्टात आलाय आणि दुसऱ्या डावाची जशी सुरुवात होईल या आपण ऐकूया पुन्हा एकदा. मी मात्र काय काय विश्रांती घेऊन तुम्ही कुठे जाऊ नका, पाहत राहा, ऐकत राहा आणि या नाश लेजंड ट्रॉफी 2019 सीझन 6 चा तुम्ही आनंद घेत राहा. जशी उत्तरार्धाला सुरुवात होईल या आपण ऐकूया निश्चितच समीर सोमणे यांचा आवाज. तद्वर एका बाजूला आपण स्कोअर कार्डकडे लक्ष टाकूया. एका बाजूला सलमान याच्या खेळीचा विचार केला. 7 चेंडू फेस केले, 5 धावा त्याच्या बॅटमधून आल्या. समर्थ कडू याच्या बॅटमधून 14 चेंडूमध्ये 24 धावांची खेळी केली. अभिजित मेघनाथ ठाकूर 3 चेंडू 1 धाव त्याच्या बॅटमधून आली. ऋषिकेश वैद्य नाबाद 7 चेंडूमध्ये 15 धावांची खेळी. अक्षय पाटील 6 चेंडू 18 धावांची खेळी. टर्निंग पॉईंट ठरला होता मॅचचा अक्षय पाटील. गुफरान हा मात्र धाव देखील गोळा करू शकला नव्हता. नाबाद तो मात्र परतला. अतिरिक्त धावा आल्यात त्या मात्र 7. पहिलं सत्र संपुष्टात आलंय. मी विनंती करेन नाणेफेकीसाठी त्वरित यायचंय. टॉस केला जातोय या पहिल्या सत्राच्या समाप्तीनंतर. अमित बाबा डवाळ यांचं देखील आगमन झालंय. आपलं या अर्धिकाचं स्वागत. मी मात्र थांबतो, कुठेही जाऊ नका, पाहत राहा, ऐकत राहा. जशी उत्तरार्धाला सुरुवात होईल या पण ऐकूया समीरजी सोमणे काका यांचा आवाज. तर टॉस साठी यायचं विनंती असेल दोन्ही संघांच्या कॅप्टन अंतर काव्या. तर दत्ताराम चव्हाण आपलं हार्दिक स्वागत आहे सकाळच्या सत्रात आमच्या भटवाडी नगरीमध्ये. त्याचबरोबरीने या ठिकाणी निलेश परदेशी आपलं देखील स्वागत असेल सकाळच्या सत्रात. राजू पालेकर सर आपलं देखील हार्दिक स्वागत आहे. अजित साळुंखे आपलं देखील सकाळच्या सत्रात हार्दिक स्वागत आहे. यशपाल पारचा आपलं देखील सकाळच्या सत्रात या ठिकाणी हार्दिक असं स्वागत आहे. जयसिंग मकवाना आपलं देखील सकाळच्या सत्रात या ठिकाणी स्वागत. क्रिकेटचे चाहते विविध भागातून उपस्थित झालेत आणि टेनिस क्रिकेटमधील चालता बोलता कॉम्प्युटर अमित ठवळ बाबा आपलं देखील हार्दिक स्वागत आहे या ठिकाणी. त्याचबरोबरीने रणजीपटू योगेश पवार उपस्थित राहत आहेत आपलं स्वागत आहे. त्याचबरोबरीने रायगडचा वंडर बॉय आकाश तारेकर आपण देखील उपस्थित झालात आपलं देखील हार्दिक स्वागत आहे. या मॅचमध्ये जर पाहिलं तर एका बाजूला ऋषिकेश वैद्य दुसऱ्या बाजूला ओमकार देसाई अशी मॅच मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. एका बाजूला राजा पाटील वकार 11 सँडी एसपी दुसऱ्या बाजूला मधुकर वालावलकर अरविंद विस्पुते बाप्पू यांची टीम श्रीदत्त जोगेश्वरी आपल्याला पाहायला मिळणार आहे. आणि चला कॅप्टन दोन्ही टीमचे उपस्थित राहत आहेत. मी विक्रांत जाधव विनंती आपण या ठिकाणी यायचं. विक्रांत जाधव विक्रांत टॉस साठी या. हा झैद 11 रायगड. तर दोन्ही संघनायक या ठिकाणी उपस्थित राहत आहेत. विक्रांत मधून आला तर चालेल. या खास या क्रीडा स्पर्धेचा नाणेफेकीचा कौल करण्यासाठी मी आमंत्रित करील लालबागचा राज्य सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचे कार्यकर्ते आणि त्याचबरोबरीने श्राव्य 11 लालबागचे सर्वेसर्व विक्रांत जाधव यांना मी विनंती करील आपण या ठिकाणी यायचंय नाणेफेकीचा कौल करण्यासाठी. दोन्ही संघनायक उपस्थित आहेत. भूषण शिंदे हार्दिक स्वागत असेल. त्याचबरोबरीने रणजीपटू योगेश पवार यांचं देखील या ठिकाणी स्वागत आहे. मॅचला सुरुवात होईल परंतु त्या अगोदर आम्ही टॉसकडे जाणार आहोत. समीर सोमणे यांचा आवाज तुमच्यापर्यंत असणार आहे. नाणेफेकीचा कौल श्राव्य 11 लालबागचे सर्वे सर्वा विक्रांत जाधव यांच्या सोबत असते नाणेफेकीचा कौल केला जाईल.
नाणेफेकीचा कौल केला जातोय, नाणं आकाशाकडे जातोय, नाणेफेकीचा कौल जिंकला जातोय रायगड टीमकडे. तर रणजीपट्टू या ठिकाणी स्वतः योगेश पवार आहेत. नाणेफेकीचा कौल जिंकल्यानंतर निर्णय काय असणार आहे? फिल्डिंग करतो आम्ही. आणि पावसाळी क्रिकेट तुमचा आवडतं क्रिकेट आहे, त्याला सुरुवात होत आहे, कशाप्रकारे रणनीती असेल यावेळेला पावसाळी क्रिकेट? रायगडवर सर्वांच्या नजर असतात, त्याविषयी काय म्हणाल? आता वाटत नाही आहे पावसाळी क्रिकेट आहे म्हणून, कारण की बरंच ऊन आहे. रबर बॉल आहे आणि आमच्या इथे लेदर बॉल खेळणारे जास्त प्लेअर असल्यामुळे रबर बॉल खेळायला थोडंसं सोपं जातं असं म्हटलं तरी चालेल. तर मॅचच्या दिशेने जाऊयात. पिंटू पारच्या पावसाळी क्रिकेटचा राजा बहरात येतोय आणि मी मात्र समीर सोमणे यांच्याकडे तुम्हाला घेऊन जातोय. खूप साऱ्या शुभेच्छा धोनी असणार आहेत आणि जाऊयात मॅचच्या दिशेने. समीर सोमणे, हॅलो. थँक्यू चंदू सर आणि थँक्यू जयजी सर. गुड मॉर्निंग मुंबई, असं पहिल्याच चेंडूवरती दाखवून दिले ते पिंटू पारच्याने. षटकार येतो आहे, 71 धावसंख्येचं आव्हान आहे 36 चेंडूंमध्ये आणि त्यातील 6 धावा आता कमी. सर्वांना शुभप्रभात. प्रथमतः सविनय सप्रेम नमस्कार. आपण पाहत आहात नास लेजंड ट्रॉफी 2019. आजचा हा दुसरा दिवस आहे या स्पर्धेचा. पहिली मॅच वकार 11 SP दादर विरोधात श्रीदत्त जोगेश्वरी. प्रथम फलंदाजी करताना श्रीदत्त जोगेश्वरी संघानं 70 धावसंख्या उभारले. 71 धावसंख्येचं आव्हान आहे. यावेळी चेंडू स्टिअर केला जातो आहे 30 yard सर्कलमध्ये. चेंडू थांबेल तोपर्यंत एक धाव कम्प्लीट. पिंटू पारचा आणि ओमकार देसाई दोन्हीही विस्फोटक फलंदाज सलामीवीरच्या भूमिकेत. धावफलकावरती धावा 7. पहिलं षटक गोलंदाजी करतोय सोनू. एक अनोखा उपक्रम या स्पर्धेच्या माध्यमातून सामाजिक बांधिलकी जपण्याचं काम. ओरपीत चेंडू होता. अक्षय पाडील अगदी नौकारसा हा खेळाडू चुकी करतोय, परंतु बॅकअप पहा तितकंच सुंदर. एक धाव फक्त मिळेल समर्थ कडू ने मात्र बॅकअप दिलं. एक धाव फक्त मिळते ते ओमकारला. टीमची धावसंख्या 8. 33 चेंडू 63 धावांची गरज. सकाळचं सत्र आहे. गुड मॉर्निंग मुंबई सांगत पिंटू पारच्यानं सुरुवात केली आहे षटकार ढोकत. लॉंगॉनच्या डोक्यावरून हा षटकार मात्र आला सोनूच्या विरोधात. धावा येत आहेत, एक वेगळा अनोखा स्टान्स या फलंदाजाचा. पुन्हा एकदा चेंडू खडून काढतोय कव्हर्सच्या दिशेने. सोनू पहिल्या चेंडूवरती फटका खाल्ल्यानंतर मात्र आता कमबॅक करताना दिसतो. ही एक चांगली गोष्ट आहे. ज्यावेळी आपल्यावरती हल्ले चढवले जातात, आक्रमण होतं, तदनंतर आपण देखील बचाव करायला हवा आणि तो बचाव करताना आता सोनू दिसतोय. मागचे 3 चेंडू एकच धाव दिले. टीमची धावसंख्या अवघी 9, बिनबाद 9. खूप चांगला फटका, पाहूया डिस्टन्स ट्रॅव्हल करेल का. यावेळी समर्थ कडूच्या डोक्यावरून ओमकार देसाईच्या बॅटमधून आणखी एक षटकार. 15 धावसंख्या धावफलकावरती. खूप चांगला फटका, ऑपस्टंपच्या बाहेर शफल झाले होते, पुन्हा एकदा ऑपस्टंपवरती आले आणि चेंडू यॉर्कर असूनही सुद्धा तितकंच सुंदर पिकअप केलं. लॉंग ऑनच्या सीमारक्षकाच्या डोक्यावरून षटकार येतोय ओमकारच्या बॅटमधून. पुन्हा एकदा तोच प्रयत्न होता, परंतु बॅटन पॅडमधून हा मात्र चेंडू निघून जातोय यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. निर्धाव चेंडूची सांगता. पहिलं षटक कम्प्लीट. टीमची धावसंख्या 15. खरं तर मी आभार व्यक्त करेल या स्पर्धेचे सर्व पुरस्कर्ते स्पॉन्सर्स. न्यू अहमदाबाद स्पोर्ट्स ज्या नावानं ही स्पर्धा मात्र भरवण्यात आले, नास लेजंड ट्रॉफी 2019, त्याचबरोबर अखिल बटवाडी स्पोर्ट्स क्लब, पॅशन्स, विक्रोलियन्स विक्रोळी, TennisCricket.in, भोसले पॅन्थर्स, 70-70 स्पोर्ट्स, श्री साई स्पोर्ट्स, UK टायगर, ब्लॅक अँड व्हाईट, सतेरी कॅटर्स, त्याचबरोबर जीवनज्योत क्लासेस, RK स्पोर्ट्स आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे जे सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ आहे बर्वेनगर यांचं देखील मनापासून आभार. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे या स्पर्धेच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना मोफत वया वाटप म्हणजे शैक्षणिक साहित्य वाटप करण्यात येणार आहे. कालची आकडेवारी आम्ही पाहिली तर 75 dozen वया कालपर्यंत सगळ्यांनी हे सहकार्य दाखवले आणि आज नवनिर्माण उत्सव मंडळ 6 dozen पेन, प्राप्ती लिस्ट 1 dozen वया. यावेळी फुल्लर लेनचा चेंडू फुलटोस होता. चेंडू पाहूया कितपत रिझल्ट असेल. फक्त 2 धाव. टीमची धावसंख्या 17. प्राप्ती लिस्ट 1 dozen वया. यशपाल पारचा 1 dozen वया, त्याचबरोबर श्राव्य 11 लालबाग
चार डझन, एसपी इलेवन दादर सहा डझन आणि अजित साळुंके यांच्याकडून दोन डझन. या सर्वांचं मी विशेष करून आभार व्यक्त करतो आहे की त्या गरजू विद्यार्थ्यांना तुम्ही सहकार्य करत आहात. आणि विशेष आभारी असेल ते मात्र अखिल भटवाडी स्पोर्ट्स क्लबचे सर्व मेंबर्स की त्यांनी हा एक अनोखा उपक्रम या क्रिकेटच्या स्पर्धेच्या माध्यमातून आपल्या हाती घेतला आहे. गोलंदाजी करतो आहे तो अक्षय पाटील, अलिबाग नवकारचा खेळाडू. फलंदाजी उत्तम केली होती, आता गोलंदाजी करतो आहे पिंटू पारच्याच्या विरोधात. पंच मात्र इशारा करतायत वाईड प्लस वन. असे एकूण दोन धावा, टीमची धावसंख्या 19. 29 चेंडू आणि 52 धावसंख्येची गरज. 71 धावसंख्येचं टार्गेट सेट केलं होतं. पहिल्या सत्रामध्ये खूप चांगली फलंदाजी, ऋषिकेश दादा फलंदाजी करताना मी पाहिले, समर्थ कडू, अक्षय पाटील खूप चांगले फटके आपण पाहिले पहिल्या सत्रामध्ये. बॅटची कडा घेऊन चेंडू मात्र घोषित क्षेत्रामध्ये, एक धाव फक्त मिळेल. चांगला प्रयत्न प्रेक्षकांकडून. टीमची धावसंख्या जाऊन पोचते ती 20 वर. हळूहळू आता का 71 धावसंख्येच्या दिशेने वाटचाल करायला सुरुवात केली. वकार 11 एसपी दादर या संघानं 28 चेंडू 51 धावांची गरज. अक्षय पाटील टप्प्याचा चेंडू परंतु वाईट दिशेपासून आपण बाजूला हटलात. 1+1 पुन्हा एकदा धावफलकामध्ये, धावा ॲड होतील दोन धावा. एकूण धावसंख्या 22 धावसंख्या धावफलकावरती आहे. थोडासा कानमंत्र दिला जातोय, हा अनुभव आहे ऋषिकेश दादांकडे आणि तो अनुभव आता इथे शेअर केला जातोय की युवा नवीन खेळाडू गोलंदाजी करतोय. खरं तर क्रिकेट हा एक असा खेळ नाही आहे की जो आउटडोर जरी असला की ते शक्तीचा किंवा ताकदीचा वापर होतो. प्रेशर तुम्ही कशा पद्धतीनं हँडल करता, त्याचबरोबर तुमच्याकडे टेम्परामेंट किती आहे, तुम्ही संयम किती दाखवता या खेळामध्ये, हे देखील तितकंच महत्त्वाचं आहे. तुम्ही तुमच्या चातुर्याच्या जोरावरती पद्धतीनं कामगिरी करता, हे देखील फार महत्त्वाचं असतं. आणि आता इथे कानमंत्र देण्यात आलं आहे, पाहूया त्या कानमंत्राचा उपयोग होईल का अक्षय पाटीलकडून. पुन्हा एकदा बॅटची कडा, या धावा त्रस्त करणार नाहीत, एकच धाव मिळते. मागच्या बाजूने घोषित क्षेत्र आहे, तिथे एक धाव डिक्लेअरच्या स्वरूपात. एक एक धावेने फरक पडणार नाही. 71 धावसंख्येचं टार्गेट आहे, टीमची धावसंख्या 23. पिंटू पारच्याला अगदी समोरच्या दिशेने गोलंदाजी करतोय. थोडी रिस्क आहे गोलंदाजी करण्यामध्ये, तरी सुद्धा ते रिस्क घेतो आहे. हा एक कॉन्फिडन्स आहे अक्षय पाटीलचा. हा खूप टप्प्याचा चेंडू पुल करायचा होता. कोणता क्षेत्ररक्षक, दोन क्षेत्ररक्षक आणि मात्र झेल पकडला जातोय. फार महत्वाची विकेट. योग्य वेळी योग्य कानमंत्र आपल्या संघाची योग्य वाटचाल ठरवत असतो. इथे कानमंत्र अक्षय पाटीलच्या कामी आला. मी तर म्हणेल ही गोलंदाजाच्या खात्यामध्ये विकेट जोडली जाईल, त्याचबरोबरीनं क्षेत्ररक्षकाच्या देखील विशेष कौतुक करेल. दोन क्षेत्ररक्षक अगदी प्रयत्न करत होते झेल टिपण्यासाठी आणि शेवटच्या क्षणी मात्र झेल पकडण्यात आला. पहिली विकेट टीमची धावसंख्या 23. एक 1.4 षटकांचा खेळ इथे समाप्त झालाय. 23 धावसंख्या धावफलकावरती आहे. अक्षय पाटीलचं हे लांबलचक षटक. सकाळच्या सत्रामध्ये प्रेक्षकांची गर्दी, खरं तर मुंबई रविवारी उशिरानं जागा होते कारण अगदी सोमवार ते शनिवारपर्यंत सर्वजण आपापल्या व्यवसायामध्ये आपापल्या कामामध्ये बिझी असतात. रविवारचा सुट्टीचा दिवस अगदी 9:30-10 वाजेपर्यंत झोपायचं, आराम विश्रांती करायची आणि त्यानंतर मात्र संडेला सुरुवात करायची, रविवारला सुट्टीच्या दिवसाला सुरुवात करायची. परंतु सकाळच्या सत्रामध्ये देखील जे क्रिकेटचे चाहते आहेत ते मात्र जरूर आपण पाहिले. TennisCricket.in ची टीम संपूर्णपणे कव्हर करते ही स्पर्धा. 23 धावसंख्या धावफलकावरती, वकार 11 एसपी दादर विरोधात श्रीदत्त जोगेश्वरी. एक विकेट पिंटू पारचा. नुकताच बाद झाला न्यू बॅट्समन रोहित नार्वेकर. पुन्हा एकदा प्रयत्न होता, बॅटची कडा घेतल्या, चेंडू मात्र मिडविकेट आणि अगदी शॉर्ट स्क्वेअर लेगच्या मधोमध पंचांच्या बाजूला.
एकदा फक्त मिळेल. थोडं लांबलचक षटक आहे. या षटकामध्ये दोन वाईट चेंडू फेकले. आपण नेहमी म्हणतो की एखादा युवा गोलंदाज गोलंदाजी आल्यानंतर तो प्रेशर हँडल करेल का, त्याला एक वेगळा कानमंत्र देण्यात आला, त्याचं हौसला अफजाई केली, त्याला आत्मविश्वास देण्यात आला आणि तो आत्मविश्वास दिल्यानंतर स्वतःला एक आत्मविश्वास प्राप्त होईल अशी विकेट त्याने घेतली, ती म्हणजे समर पारचाची, जो घातक ठरला असता या संपूर्ण इनिंगमध्ये. आणि आता आत्मविश्वास द्विगुणित झाला आहे तो अक्षय पाटीलचा. पाहूया कशा पद्धतीनं शेवटचा चेंडू फेकतोय. 24 धावा धावफलकावर रोहित डिफेन्सिव्ह. हा एक आत्मविश्वास आहे. लेझी क्रिकेट, थोडं लेझी क्रिकेट, फंबल, थोडा स्वतःवरती नाराज अक्षय. षटक येते कम्प्लीट. दोन ओव्हरचा खेळ समाप्त झालाय. धावफलकावरती धावा आहेत 12.50 सरासरीनं 25. 18 चेंडू शिल्लक आहेत आणि धावा करायचे. चोवीस चेंडू शिल्लक आहेत आणि धावा करायचे 46. नेक्स्ट मॅच असणार आहे अंतरा काव्या परळ विरोधात रायगड 11 रायगड. रायगड संघाने नाणेफेक जिंकले आणि प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारले. 24 चेंडू आणि 46 धावसंख्येची गरज. एक खूप चांगली संकल्पना या अखिल बटवाडी स्पोर्ट्स क्लबच्या वतीनं गरजू विद्यार्थ्यांना मोफत शैक्षणिक साहित्य वाटप, त्यासाठी सगळ्यांचं सहकार्य लाभलंय. कालपासून जरूर लाईव्ह पाहत होतो की सर्वजण सहकार्य करतायत. मग त्यामध्ये क्रिकेट रसिक असतील, काही स्पर्धेंचे आयोजनकर्ते असतील जे या स्पर्धेला भेट देत आहेत, मग काही सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ असतील जे सातत्यानं नेहमी या विद्यार्थ्यांसाठी काही ना काहीतरी उपक्रम लाभवत असतात, त्यांनी देखील सहकार्य केलंय. क्रिकेटपटू आहेत त्यामध्ये प्रेक्षक वर्ग देखील आहेत आणि त्यांना मी आव्हान करतोय की या गरजू विद्यार्थ्यांसाठी तुमचं देखील सहकार्य तितकंच महत्त्वाचं आहे. जाऊया मैदानाच्या दिशेनं. षटक फेकण्यासाठी पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवरती येतोय तो सोनू, ज्यानं पहिल्या षटकामध्ये 15 धावा दिल्यात. रोहित नार्वेकर प्रयत्न करतोय. घोषित क्षेत्रामध्ये हा चेंडू, पुन्हा एकदा एक धाव मिळतोय पंचांचा इशारा. 26 धावसंख्या धावफलकावरती आहे. शेवटचं षटक मी पाहिलं पहिल्या सत्राचं पूर्वार्धामध्ये, त्यामध्ये जो शेवटच्या गोलंदाजाला मुद्दामून सांगण्यात आलं होतं की हाफ ट्रॅकर गोलंदाजी तुम्हाला करायची आहे, तुम्ही ज्यावेळी समोरच्या दिशेने चेंडू फेकाल तुम्हाला धावा येतील. पाहूया इथे तर एक वेगळी रणनीती आहे. समोरच्या दिशेने चेंडू फेकले जात आहेत गुडलेन स्पॉट आणि त्याच्या अगदी समोर हाफ व्हॉलीमधून चेंडू काढले जात आहेत, वळण दिलं जात आहे. एक अनोखी शैली, चेंडू मात्र खालीच राहिला. यष्टी रक्षकाच्या भूमिकेत ऋषिकेश दादांनी जरूर देखील चेंडू अडवतो आहेत. निर्धाव चेंडूची सांगता होते. 22 चेंडू 45 धाव संख्येची गरज आहे. खूप चांगला फटका मिडविकेटच्या डोक्यावरून षटकार येतोय तो सोनूच्या विरोधात रोहित नार्वेकरच्या बॅटमधून. मॅच मध्ये रस्सीखेच चालू आहे. क्रिकेटचा खेळ सोडून आता रस्सीखेच आपण पाहतोय. कधी कधी श्रीदत्त जोगेश्वरी संघाचे गोलंदाज क्षेत्ररक्षक सामना आपल्याकडे खेचतायत, तर कधी कधी वकार 11 SP दादर संघाचे फलंदाज आपल्याकडे हा सामना खेचतायत. ओमकार देसाई आत्मविश्वास देतोय. आपल्या साथीदाराला फार महत्त्वाचं आहे की अगोदरचा चेंडू तो बीट झाला होता, त्यानंतरचा चेंडूवरती त्यानं षटकार ठोकलाय. 32 धावसंख्या धावफलकावरती आहे. रनरेट खूप चांगला आहे, असं नाही आहे की रनरेट कभी है, खूप चांगले रनरेट है. हाफ ट्रॅकर चेंडू हवेत आहे, कोणताही क्षेत्ररक्षक पोहोचेल का, पोहोचतोय. रोहित नार्वेकर बाद होतोय. दुसऱ्या विकेटचं पतन वकार 11 SP दादर संघासाठी. हाफ ट्रॅकर गोलंदाजी चपराक लगावायची होती कव्हर शॉट डोक्यावरून, फटका फसला. वेगानं मात्र इथे चकमा दिला फलंदाजाला, झेल टिपला जातोय. फलंदाज बाद रोहित नार्वेकर.
32 धावसंख्या धावफलकावरती आहेत. 2 विकेटचं पतन, 2.4 ओव्हरचा खेळ समाप्त झालाय. गोलंदाजी करतोय सोनू. चालू असलेला सामना श्रीदत्त जोगेश्वरी विरोधात वकार 11 एसपी दादर. फर्स्ट मॅच काल 8:05 पहिला चेंडू फेकण्यात आला आणि आज सकाळी 8:06 मात्र पहिला चेंडू फेकण्यात आला. ही खरी ओळख. फटका फसलाय की अंतर कापेल, जरूर अंतर कापतोय. ओमकार देसाई, गेम इज ऑन. फटका येतोय त्याच्या बॅट मधून, लॉंग ऑफच्या डो करून षटकार आपल्या अनोख्या स्टाईल मध्ये. हेलिकॉप्टर शॉट समोरच्या दिशेने षटकार. 38 धाव संख्या धाव फलकावरती, 19 चेंडू 33 धावा. पहिलाच सामना प्रेक्षकांसाठी मात्र अनोखा ठरतोय. प्रयत्न होता षटकार खेचण्याचा, परंतु इथे फटका फसतोय. बीट केलंय ते गोलंदाजाने, कमबॅक केलं शेवटच्या चेंडूवरती. 3 षटकांचा खेळ मात्र समाप्त झालाय. मध्यांतर झालंय या उत्तरार्धाचं. 38 धावसंख्या धावफलकावरती आहेत. 2 विकेटचं पतन झालंय. बाद होणारे फलंदाज रोहित नार्वेकर आणि पिंटू पारचा. आणि आता 18 चेंडू 33 धावसंख्येची गरज आहे. या मध्यंतरापर्यंत 38 धावा आहेत, 18 चेंडू 33 धावांची गरज. फर्स्ट मॅच आपल्या स्क्रीनवरती आपण पाहतोय. विशेष करून मी कौतुक करेल अखिल बटवाडी स्पोर्ट्स क्लबचं, कारण मला असं वाटतं की आमच्याकडे जो घड्याळ आहे किंवा आमच्याकडे जे वॉच आहेत कदाचितच्यापेक्षा ते अर्धा तास कमी आहेत. म्हणजे तुमचे घड्याळ आहेत ते अर्धा तास पुढे आहेत असं मला वाटतं नेहमी. कारण 6 वर्षांमध्ये मला अजूनही आठवत नाही की 9 किंवा 9.25 पहिला चेंडू फेकण्यासाठी कधी झाले असतील. मग ते रबर बॉल असू दे किंवा टेनिस बॉल असू दे. म्हणून मला असं वाटतं की तुम्ही एक वेगळ्या प्लॅनेटवरती राहता, जिथे तुमचे घड्याळ अर्धा तास पुढे आहेत इतर दुनियेपेक्षा. आणि बटवाडी नुसतं क्रिकेटपुरतं मर्यादित नाही आहे, नुसतं क्रिकेट नाही आहे, तर इथे कबड्डीसुद्धा खेळली जाते तितकीच चांगली. कारण मला अजूनही आठवत आहेत बऱ्याचशा कबड्डीच्या स्पर्धा होतात इकडे. दही अंडी येते, दही अंडीमध्ये देखील तुमचा रेकॉर्ड आहे. मागच्या 2 वर्षांपूर्वी तुम्ही एक रेकॉर्ड सेट केला. सांस्कृतिक कार्यक्रम देखील होतात आणि त्याचबरोबर क्रिकेट म्हणजे खंडपीठ आहे. इकडे नारळ फोडला जातो आणि त्याच्यानंतर मग सगळीकडे सुरुवात होते. सो थँक्यू अखिल बटवाडी स्पोर्ट्स क्लबचं की त्यांनी पुन्हा एकदा मला आमंत्रित केलं. हे 6वं वर्ष या स्पर्धेचं आणि माझं 3रं वर्ष आहे. 18 चेंडू 33 धावा. आणि मी नेक्स्ट मॅच अंतराकाव्य परळ आणि रायगड 11 रायगड दोन्ही टीमच्या कॅप्टनला विनंती करतोय की प्लेइंग 11 लिस्ट घेऊन आपण त्वरित यायचं. दोन्ही टीमचे कॅप्टन नेक्स्ट मॅचचे आपण प्लेइंग 11 लिस्ट घेऊन त्वरित कॉमेंटरी बॉक्समध्ये यायचं. मॅचमध्ये मजा अजित सर, कारण 18 चेंडू 33 धावा. मॅच दोन्हीही बाजून आता 50-50 आहे. 2 विकेट पिंटू आणि त्याचबरोबर रोहित नार्वेकर, आता किशन देवेंद्र आणि ओमकार देसाई. 3 षटकं बाकी आहेत. पाहूया मॅचमध्ये कमबॅक करणारं हे षटक येईल की मात्र मॅचपासून दूर नेणारं हे षटक असेल. स्ट्रायकिंग एंडला किशन देवेंद्र. ओव्हर पिच चेंडू, तितकीच उंची आणि तितकंच अंतर. रूफ वरती जाऊन पडतोय चेंडू, षटकार. हा फलंदाज अशाच पद्धतीच्या फटक्यांसाठी ओळखला जातो. लांबलचक षटकार. आणि हे क्रीडांगण युके टायगर चॅम्पियनशिपमध्ये याच फलंदाजाला सिक्सर किंग, आणि मला असं वाटतं एका स्पर्धेमध्ये उत्कृष्ट फलंदाजानं देखील या फलंदाजाला नवाजित करण्यात आलं होतं. आणि मुंबईतील सर्वात लांबलचक षटकार ठोकणारा हा देखील फलंदाज आहे, आक्रमक फलंदाज आहे. पहिल्याच चेंडूवरती आक्रमकता सिद्ध करतोय. 44 धावसंख्या धावफलकावर सुलेमान. पुन्हा एकदा तोच प्रयत्न होता. सुलेमानने इथे फसवलंय. धीम्या गतीने फेकलेला हा चेंडू क्षेत्ररक्षक जेल सोडतोय. अक्षय पाटील. फलंदाजी उत्तम केली, गोलंदाजी उत्तम केली, परंतु जो आत्मविश्वास असायला हवा होता. आपण अलिबाग नौकारमधून इथे आल्यानंतर, एक मुंबई नगरीमध्ये आल्यानंतर, मुंबापुरीमध्ये आल्यानंतर एक वेगळा प्रेशर असतो, एक वेगळ्या स्टँडर्डचं क्रिकेट इथे आहे, जो एक प्रेशर सेट करतो प्रत्येक खेळाडूवरती की मला काही ना काहीतरी चांगलं करायचे. आणि तो थोडासा दबाव, थोडासा नर्वसनेस अक्षय पाटीलच्या चेहऱ्यावरती आपण पाहतोय. जेल सुटलाय तो किशनचा. एक धाव मिळते. टीमची धावसंख्या 45. ही मुंबापुरी आहे.
समीर जी साई अंशुलचे सर्वे सर्वा, साई स्पोर्ट्स परळचे सर्वे सर्वा, अंतरा काव्याचे मार्गदर्शक दत्ता चव्हाण यांच्याकडून देखील 5 डझन वह्या या सामाजिक उपक्रमासाठी आल्या. दत्ता सर आपले देखील मनापासून अभिनंदन. विशेष करून आभार. आणि इथे फटका पाहूया अक्षय बाडीलच्या डोक्यावरून. ओमकार देसाईचा हा 3रा षटकार. लाजवाब फलंदाजी इथे चालू आहे वकार 11 SP दादर संघाकडून. जो करतो गोलंदाजाची पिटाई त्याचं नाव ओमकार देसाई. 15 चेंडू 31 धावसंख्येची इनिंग साकारतोय तो ओमकार. हा चेंडू खराब पंच इशारा करतायत की अतिरिक्त धाव मात्र जोडली जाणार. सुलेमानचा हा चेंडू लेगस्टिकच्या बाहेर थोडंसं वळण देखील घेतोय परंतु टप्पा चुकीचा. 51 धावसंख्या धावफलकावरती 52 धावसंख्या धावफलकावर माफी असावी. 15 चेंडू 19 धावसंख्येची गरज. बॅकफुटला जाऊन पंच केला जातोय चेंडू कव्हरच्या दिशेने. एक धाव फक्त या चेंडूवरती मिळेल. षटकाच्या सुरुवातीलाच आपण म्हटलं होतं की हा सामना संपतोय इथे. पहा ज्या पद्धतीनं ही धाव कंप्लीट केलंय. दोन धावा मिळाल्या त्या मात्र ओमकारला. 54 धावसंख्या धावफलकावरती आहे. मुंबई ही धावण्यासाठी आणि धावांसाठी ओळखली जाते त्याचं चित्र आपण मैदानावरती पाहिलं. 14 चेंडू 17 धावांची गरज. पुल करायचा होता हा चेंडू. ऋषिकेश वैद्य चेंडू खाली येत आहेत आणि फार महत्वाची विकेट. ओमकार देसाई हॅज टू डिपार्ट. फलंदाज बाद होतोय. ओमकार देसाई ही विकेट टर्निंग पॉईंट ठरू शकते का या मॅचमध्ये? कारण जी विकेट हवी होती श्रीदत्त जोगेश्वरी संघाला ती विकेट आता इथे मात्र प्राप्त झाले. 54 या आकड्यावरती फटका फसला. हाफ ट्रॅकर चेंडू पुल करायचं होतं. गती जास्त होती. 9 चेंडू 22 धावसंख्येची इनिंग साकारून मात्र तंबूच्या दिशेने परतोय तो ओमकार. 13 चेंडू 17 धावसंख्येची गरज. 13 चेंडू 17 धावांची गरज. मॅचमध्ये एक ट्विस्ट आलाय. आकाश चिंदारिया न्यू बॅट्समन ऑन स्ट्राईक असेल. थोडं महागडं षटक. 2 षटकार आलेत. अतिरिक्त धावा देखील आल्यात. पुन्हा एकदा हाफ ट्रॅकर चेंडू. एक धाव फक्त प्राप्त होईल. करंट रनरेट वरती आपण विचार केला तर 14च्या पलीकडचं करंट रनरेट आहे या 4 ओव्हरमध्ये. पहिल्याच चेंडूपासून मात्र सुरुवात केली होती ती पिंटू पारच्यानं षटकाराने. रोहित नार्वेकर सुद्धा जास्त उशीर थांबला नाही परंतु त्याने षटकार ठोकला. मॅचचा मोमेंटम जो श्रीदत्त जोगेश्वरी खेचण्याचा प्रयत्न करत होती तो मोमेंटम मात्र आपल्याकडेच ठेवला. त्यानंतर ओमकार देसाईनं आपल्या हाती सूत्र घेतली. किशन देवेंद्राला आल्या पावली त्याने षटकार ठोकला. आता 12 चेंडू 16 धावा करायचे आहेत. 12 चेंडू 16 धावसंख्येची गरज आहे. एक्सपिरियन्स बॉलर इथे आजमावला जातोय असं वाटतंय. समर्थ कडू खूप सारा अनुभव. टेनिस क्रिकेट रबर बॉल क्रिकेट एक फिरकी ची जादुई करामत या मैदानावरती पाहायला मिळेल का? आकाश चिंदारिया किशन 1 चेंडूवरती 1 धाव. आकाश चिंदारियावरती खेळतो आणि 2 चेंडूमध्ये 7 धावसंख्येचं योगदान किशन देवेंद्र. समर्थ कडू 12 चेंडू 16 धावसंख्येची गरज. प्रत्येक षटकामागे 8-8 धावा. आता थोडं आक्रमण करावं लागेल क्षेत्ररक्षणामध्ये. क्लोजिंग फिल्डर वाढवावे लागतील. गोलंदाजांना डॉट चेंडू शोधावे लागतील. विकेट्स घ्याव्या लागतील. समोरच्या फलंदाजांवरती प्रेशर टाकावं लागेल. पाहूया कसा प्रयत्न असेल. समोर आकाश गोलंदाजी करतोय समर्थ. 12 चेंडू 16 धावा. बॅकफुटला जाऊन कव्हरच्या दिशेनं स्वीपर कव्हरला चेंडू गेलाय. जोरदार ट्रॅव्हल होतोय. चेंडूची फेक होणार तत्पूर्वी मात्र 2 धावा. इथे धावा अगोदरच कमी आहेत आणि थोडं लेझी क्रिकेट. प्रत्येक धाव फार महत्वाची आहे. 2 धावा मिळत आहेत. 11 चेंडू 14 धावसंख्येची गरज आहे. मॅच अजून संपलेली नाही आहे. इथे थोडे एफर्ट्स आणखी लावावे लागतील. प्रयत्न करावे लागतील.
कष्ट घ्यावे लागतील, धाबा रोखाव्या लागतील. गोलंदाजीमध्ये क्षेत्ररक्षणामध्ये थोडी आक्रमकता दाखवावी लागेल. आता 11 चेंडू 14 धावांची गरज. श्रीदत्त जोगेश्वरी विरोधात वकार 11 SP दादर. बॅकफूटला जाऊन पुल करायचा होता, इथे ओळखलं, परफेक्ट ओळखलं ते मात्र आकाश चिंदारी यांना की कोणता चेंडू येणार आहे. रिप्ले मध्ये जरूर आपल्याला पाहायला मिळेल. गोलंदाजाला रीड केलं होतं की समर्थकडू कोणता चेंडू मला फेकणार आहे. चेंडूने वळण घेतलं, त्यानंतर चेंडूच्या वळणावरती चढून टप्प्यावरती बाउन्स झाला होता आणि बाउन्सवरती चढून लगावलेला हा षटकार. पुन्हा एकदा तोच प्रयत्न आणि ते मॅच अगदी विजयाच्या दिशेनं झुकते ती वकार 11 SP दादर संघासाठी. टीमची धावसंख्या झाले 69. 2 धावसंख्येची गरज. स्पर्धेची सुरुवात झाली होती कालच्या सकाळच्या सत्रामध्ये 43 धावसंख्येचं आव्हान होतं. पुन्हा एकदा प्रयत्न पाहूया आकाशचा. एक धाव तर इथे कम्प्लीट केली जाते. 70 धावसंख्या धावफलकावरती अफलातून फलंदाजी करण्यात आली. सडेतोड प्रत्युत्तर ज्या पद्धतीनं श्रीदत्त जोगेश्वरी संघाच्या फलंदाजांनी फलंदाजी केली त्याहीपेक्षा दुप्पट पद्धतीनं मात्र फलंदाजी करण्यात आली ती SP दादर संघाकडून. 70 धावसंख्येपर्यंत पोहोचलेत. अवघी एक धाव हवी आहे पहिला विजय प्राप्त करण्यासाठी. आणखी एक डॉट चेंडू, असे डॉट चेंडू अगोदर यायला हवे होते परंतु इथे षटक मात्र कम्प्लीट. 6 चेंडू आता एक धावसंख्येची गरज आहे. 6 चेंडू 1 धावांची गरज. 70 धावसंख्या धावफलकावरती आहेत. सर्वांचा आपण विशेष करून आभार व्यक्त करूया जे सहकार्य करतायत. दत्तादादा चव्हाण यांनी नुकतंच मात्र या गरजू विद्यार्थ्यांसाठी मात्र 5 डझन वया त्यांच्याकडून देखील देण्यात आल्या, त्यांचं देखील विशेष आभार. सगळ्यांचं विशेष करून आभार व्यक्त करेल. हा एक सामाजिक उपक्रम बांधला जातो आहे. 6 चेंडू 1 धाव पाहूया. सगळ्यांचं लक्ष असेल की एक धाव तर लगेच होऊ शकते परंतु आता सगळ्यांचं लक्ष आहे की ऋषिकेश वैद्य ही एक धाव करण्यासाठी समोरच्या फलंदाजाला किती चेंडू थांबून ठेवताय. फुलटोस आणि विजयी षटकार आकाश चिंदारी याचा. वकार 11 SP दादर संघ विजयाची मोहर उमटवतोय. श्रीदत्त जोगेश्वरी आपलं देखील विशेष आभार. खूप चांगली फलंदाजी परंतु काही मिस्टेक झाल्या, चुका झाले आणि मात्र या स्पर्धेतून बाहेर जावं लागतंय ते श्रीदत्त जोगेश्वरी संघाला. वेल प्लेड. सर्वच फलंदाजांनी विशेष मात्र योगदान दिलं. वकार 11 SP दादर संघ विजयाची मोहर उमटवतोय पहिल्याच मॅचमध्ये. स्क्रीनवरती मॅच समरी. प्रथम फलंदाजी करताना श्रीदत्त जोगेश्वरी संघाने 70 धावसंख्येचं टार्गेट सेट केलं होतं. समर्थकडू 14 चेंडू 24 धावा. अक्षेप बाडील 6 चेंडू 18 धावा. ऋषीदादांनी 7 चेंडू 15 धावसंख्येची इनिंग. सलमान 7 चेंडू 5 धावा. अजय सरोज महागडा ठरला परंतु विकेट घेतल्या 3. मुकेश दास 23 धावा देत 1 विकेट घेतली 2 ओव्हरमध्ये. सिद्धार्थ गौड ताबीश. सिद्धार्थ गौडचं विशेष कौतुक करेल. 8 धावा दिल्या आणि सेकंड इनिंगमध्ये ज्या पद्धतीनं फलंदाजी केली. आकाश चिंदारिया 6 चेंडू 22 धावा. ओमकार देसाई 9 चेंडू 22 धावा. पिंटू परचा 7 चेंडू 12 धावा. आणि 5 चेंडूमध्ये 8 धावा रोहित नार्वेकर. वकार 11 SP दादर संघ विजयी झालाय आणि या मॅचचा हिरो ठरतोय.